शहर जिल्ह्यातील ऑटो रिक्षाच्या प्रवासी भाड्यात सोमवारी म्हणजे 18 जुलै पासून वाढ करण्यात येणार आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर साठी किमान 23 तर त्यापुढील प्रत्येक 1 किलोमीटर साठी किमान 15 रुपये मोजावे लागणार आहेत. अगोदरच महागाईचे चटके सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या भाडेवाढीमुळे चांगलाच धक्का बसलाय. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं म्हणजेच आरटीओनं या भाडेवाढीला मान्यता दिली आहे. नव्या भाडेवाढीनुसार महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री 12 ते 5 या वेळेत 25%, तर ग्रामीण भागातील रिक्षांसाठी 40% अतिरिक्त भाडा निश्चित करण्यात आलंय. भाडेवाढ होणार असल्यानं रिक्षा चालकांनी त्यांच्या मीटरचं पुनर्प्रमाणीकरण करून घेण्यास 90 दिवसांचा कालावधी म्हणजे 17 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत रिक्षा चालकांनी मीटरचं प्रमाणीकरण करून घ्यावं. जे प्रमाणीकरण करणार नाहीत त्यांना भाडेवाढ मागता येणार नाहीये, असंही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलंय. या भाडेवाढीमुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता नुकतंच पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेत आणि असं असताना कशाच्या आधारे भाडेवाढ केली असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.